माझं नाव हरबंस सुरजित सिंग रत्तू. मी गेल्या वर्षी 2020 मध्ये 12 मेला करोना पॉझिटिव्ह झालो होतो. त्याच्यानंतर 14 तारखेला मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो आणि हॉस्पिटलला जाता जाता मला एकाने हे मेडिहोप औषध याचं औषध आहे, करोनावर त्याचा इफेक्ट चांगला होतो हे मला एकाने सांगितलं होतं. तर मी जाता जाता हे औषध घेतलं. मी हे औषध रोज 2 वेळा घेत होतो. मी रोज सकाळी उठून सकाळी व्यायामही करायचो आणि मला जेवणही चांगलं जात होतं. मला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नव्हता किंवा काही दुखणं नव्हतं. मी कुठलीही एक गोळी न खाता मी फक्त हे एकच औषध घेतलेलं होतं. या औषधावर मी परत 10 ते 11 दिवसात घरी आलो आणि माझ्यासंग जे होते त्यांना 15 दिवस, कोणाला 16 दिवस असे हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही आणि ह्या गोष्टीला आज 1 वर्ष झालेलं आहे. आज मी परत हे सांगायला आलो आहे की मला हे औषध एवढं ह्याने खूप म्हणजे मला एवढं चांगलं जाणवलं हे औषध की ह्याने आज 1 वर्षानंतरही मी कुठली गोळी नाही खात, कुठलं औषध नाही घेत, ह्याने मला कुठला थकवा नाही जाणवला. आज मी नियमितप्रमाणे कामाला जातोय आणि मित्रांनो माझं काम हे आहे की मी स्मशानभूमीत कामाला आहे आणि मी कोविडच्या किती पेशंट आज मी त्यांचा अंतिम संस्कार केलेला आहे तरी मला कुठल्याही प्रकारचा त्रास या औषधामुळे जाणवला नाही. आज माझ्या या औषध घेतल्यानंतर माझ्या अंगात रोग प्रतिकार शक्ती एवढी वाढलेली आहे किंवा 1 वर्षानंतर आज मी ठणठणीत आहे.